सेंट्रल विस्टा प्रकल्पातील नवी संसद जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष अधिवेशनात सगळ्याच खासदारांनी नव्या संसदेत प्रवेश केला होता. लोकशाही प्रधान देश असलेल्या भारतासाठी संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर आहे. मात्र नवी संसद मल्टीप्लेक्स सारखी वाटत असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. जुनी संसद ऐतिहासिक वाटते, मात्र नव्या संसदेवर पैसे खर्च करूनही खासदारांसाठी कुठलीही सुविधा नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. नव्या संसदेत सेंट्रल हॉल नाही, चांगली लायब्ररी नाही, असं असताना ही संसद कुणाच्या सोयीसाठी केली आहे असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. मला संसद भवन अजिबात वाटलं नाही. जे आम्ही अनेक वर्ष किमान 20 वर्ष मी दिल्ली संसदेत जातोय, आमच्या आठमध्ये गेलो आहे, ते वाटतंय की मी एका ऐतिहासिक इमारतीमध्ये आलो आहे. आणि त्या संसदेत चालताना मला असं वाटतं की माझ्याबरोबर या देशाचा इतिहास चालतो आहे. हे फील मला इथे येत नाही. फार गोंधळाचं चित्र आहे त्या संसदेमध्ये, पण अजूनही आमचं मन हे त्या जुन्या संसद भवनामध्येच अडकलेलं. संजय राऊतांनी नवी संसद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्यामुळे आमदार नितेश राणेंनी जळजळीत उत्तर दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या खासदारांविषयी आगामी निवडणुकीवरून त्यांनी भाकीतही वर्तवलंय. हे नाही माहिती आहे की 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उबाटा सेनेचे आणि काँग्रेसचे खासदारांना तिथे बसण्याची जागा मिळणार नाही. म्हणजे उबाटाचे तर कुठला खासदारच निवडून येणार नाही, म्हणून त्यांना नवीन संसदेचा संबंधच नाही. संजय राजाराम राऊत खासदारात राहणार नाहीयेत, म्हणून त्यांनाही नवीन संसदेचा प्रश्न नाही. संसद म्हणजे भारतीय लोकशाहीचं मंदिर आहे. नव्या संसदेकडून भारतीय नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि असं असताना संसदेवरनं सुरू झालेलं राजकारण सर्वांनाच धक्का देणार आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी भारतीय राजकारणाची आणि संसदेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आता प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.